तर दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी किसान सभेने चलो दिल्लीचा नारा दिलाय या पार्श्वभूमीवर नाशिकमधून सुरू झालेल्या वाहन मोर्चात राज्यातील एकवीस जिल्ह्यातले हजारो शेतकरी सहभागी झालेत गोल्फ क्लब मैदानावरील जाहीर सभेनंतर हा वाहन मोर्चा दिल्लीकडे रवाना झाला त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी हो निघालेले महाराष्ट्रातले मा, हजारो शेतकरी आता चांदवडून पुढे दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत या सर्व शेतकऱ्यांचा पहिला मुक्काम हा चांदवडमध्ये होता आणि आता चांदवडमधून हे सर्व शेतकरी जे आहेत ते आता दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत चांदवडच्या घाटामधली ही दृश्य आपण पाहतो आहे अगदी टेम्पो असेल लक्झरी बस असेल कार असेल मिळेल त्या वाहनाने हे सर्व शेतकरी दिल्लीकडे निघालेले आहेत आणि त्यामुळेच मुंबई आग्रा महामार्गावर आपल्याला या शेतकऱ्यांच्या शेकडो वाहनांचा जथ्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे जवळपास दीड ते दोन किलोमीटर ही रांग जी आहे या शेतकऱ्यांच्या वाहनांची या ठिकाणी महामार्गावर आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कुठेतरी महामा महामार्गावरची वाहतूक देखील काहीशी विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे इथून पुढे हे शेतकरी जे आहेत ते पुढे मालेगावला पोहोचतील मालेगावहून पुढे धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमध्ये या शेतकऱ्यांचा मुक्काम जो आहे तो असणार आहे आणि तिथून पुढे उद्या सकाळी हे शेतकरी जे आहे ते पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने कूच करतील आणि मध्य प्रदेशामध्ये या सर्व शेतकऱ्या शेतकरी जे आहेत ते उद्या सकाळी प्रवेश करणार आहेत एकूणच आपण जर पाहिलं तर अगदी आरपारच्या लढाईचा निर्धार करून हे सर्व शेतकरी दिल्लीकडे निघालेले आहेत अगदी आपला पुढच्या पंधरा दिवसांचा शिदा देखील या सर्व शेतकऱ्यांनी सोबत घेतलेला आहे आणि थंडी असेल ऊन असेल वादळवारा असेल कशाचीही तमानं करता जोपर्यंत सरकार कृषी कायदे रद्द करत नाही आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धार करूनच हे सर्व शेतकरी दिल्लीकडे निघालेले आहेत कॅमेरामन विकी कदम सह अभिजित सोनवणे साम टीव्ही नाशिक यासंदर्भात शेतकऱ्यांनी ने नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात आम्हाला थंडी वाऱ्याचं पाऊस पाण्याचं कसलं भीती वाटत नाही शेतकऱ्यांचे जे मुद्दे शेतकऱ्यांना जे हमी भाव देणार होते त्याचा काही दिलेलं नाही त्याच्यासाठी आम्ही हा धडक मोर्चा दिल्लीला जाणार आहे आणि आम्ही जो शेतकऱ्याचा मुद्दा आहे याचा निर्णय ठामपणी घेतल्याशिवाय आम्ही परत येत नाही त्याच्यासाठी आम्हाला किती काही झालं आणि गोळ्या जरी धाडल्या आणि किती बंदोबस्त असला तरी आम्ही एवढा डावलून दिल्लीला जाणार म्हणजे जाणारच